जय हिंद, जय महाराष्ट्र। के के लाईमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत डॉक्टर राजपूत यांच्या निवासस्थानी। आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्रतापसिंगजी राजपूत यांचा आज आहे जन्मदिवस आणि महाशिवरात्रीनिमित्त, तसेच आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा त्यांना आलेल्या आहेत। कारण की त्यांची ही जी आरोग्य सेवा आहे ती 42 वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहेत। गोरगरीब जनतेचे सामाजिक दृष्टिकोनातून प्रश्न असतील आणि आरोग्याविषयी असणारे जे अनेक प्रश्न आहेत भेडसावणारे, ते प्रश्नांना या ठिकाणी कुठेतरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी हा दृष्टिकोन त्यांचा राहिलेला आहे। सतत या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे। यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर अनेक समाजामध्ये सुद्धा त्यांनी पदं भूषवलेली आहेत। राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्षसुद्धा या ठिकाणी आहेत। आणि अशा पद्धतीचा त्यांचा राहणारा प्रवास आणि आज चिखली शहरातून जिल्ह्यातून त्यांना भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत। साहेब, या ठिकाणी के कलाईमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम आणि आपल्या जन्मदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा या आलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना 2 शब्द काय सांगणार? सर्वप्रथम मी माझ्या तमाम चाहत्यांना महाशिवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो। आनंदाची गोष्ट अशी की आजचा हा जो काळ आहे हा महादेवाच्या कृपेने म्हणा, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणा, आपण जवळपास करोनामुक्त होत चाललो आहे। अजून करोना संपला नाही आहे, पण तरीसुद्धा करोनाचं जे सावट होतं, तिसरी लाट जी होती ती अगदी जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे। आणि अशातच या 2.5 वर्षाच्या गॅपनंतर आज हा पर्व आला आणि साहजिकच माझे अनेक चाहते, माझे सहकारी, राजकीय सहकारी, माझे पेशातील माझे असणारे सहकारी डॉक्टर मंडळी आणि माझे सगळ्यात महत्त्वाचे असणारे रुग्ण सगळ्यांनी यावेळेस अभूतपूर्व असा एक प्रकारे प्रतिसाद दिला आणि खूप खूप आज आनंद होतो आहे की सगळे आज माझ्यासोबत आहेत, माझा परिवार माझ्यासोबत आहे। आणि त्यानिमित्ताने खरोखर खूपच मनामध्ये आनंद होतो आहे की आपण जी 42 वर्षांची जी सेवा आता पूर्ण होत आहे, तिचं कुठंतरी समाजानी, रुग्णांनी आणि सगळ्या स्तरातील लोकांनी कुठेतरी त्याचं कॉग्निझन्स झालं म्हणतो आपण, हे घेतलेलं आहे। खूप खूप मनामध्ये आनंद होतो आहे। आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा, साहेबांनी या ठिकाणी त्याचं व्रत या ठिकाणी घेतलेलं आहे आणि अनेक रुग्ण त्यांच्या माध्यमातनं ते बरे केलेले आहेत। साहेब, एखादा काही अनुभव काय शेअर करता येईल कौटुंबिक आणि रुग्णाविषयी एखादा अनुभव? अनुभव तर इतके प्रचंड आहेत की म्हणजे मला तर असं वाटतं एखादं पुस्तक लिहिलं तरी कमी पडेल। परंतु पेशंटचा विश्वास कसा असावा, डॉक्टरचं आणि रुग्णाचं काय नातं असावं, याचं एक फार चांगलं उदाहरण माझ्यासमोर येतं आहे की माझ्या एका पेशंटला मी त्यावेळेस जास्त सुविधा नव्हती, पण माझ्या मते मी त्याला ब्रेन ट्यूमरचं डायग्नोसिस केलं। प्राथमिक अवस्थेत होता तो, त्याला त्यावेळेस फक्त पुण्यामध्ये त्याची सर्जरी व्हायची। पुण्याला ज्यावेळेस त्याला पाठवलं, तपासून आलं, माझ्याकडे पुन्हा आला आणि तुम्ही म्हणाल तर मी सर्जरी करतो, नाही तर मी काय ऑपरेशन काही करून घेत नाही। अगदी साधा पेशंट होता तो, एक राशन दुकानदार होता। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणत असाल तर मी ऑपरेशन करतो। म्हटलं ठीक आहे, करून टाक, शेवटी आता पर्याय काही नाही, ब्रेन ट्यूमर आहेच आहे। तो पुण्याला गेला, पुण्याशी त्याचं म्हणजे तो कन्फ्यूज झाला म्हणा किंवा त्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता म्हणा किंवा माझ्यावरती जास्त विश्वास होता, त्यांनी तिथल्या त्या रुबी हॉलच्या डॉक्टरांना सांगितलं की माझे डॉक्टर जर येतील ऑपरेशनच्या वेळेस तरच मी ऑपरेशन करेल, नाही तर मी काय ऑपरेशन करत नाही। मग तिथनं मला निरोप आला की असं असं आहे ना, आम्हाला ऑपरेशन त्याला करणं आवश्यक आहे, काय करायचं आहे। म्हटलं ठीक आहे, मी येतो आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, आदल्या दिवशी आम्ही इथून दिवसभर प्रवास करून पुण्याला गेलो, रात्रभर तिथं मुक्काम केला आणि ज्यावेळेस त्या पेशंटने मला भूल द्यायच्या आधी मला बघितलं, रात्रभर पेशंटही जागा होता, मला ज्यावेळेस बघितलं त्यांनी, मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही काय हरकत नाही, आता माझं ऑपरेशन तुम्ही करू शकता। आणि त्यावेळेपर्यंत तो माझ्यासाठी थांबला, मी ज्यावेळेस त्याला येस केलं त्यावेळेस त्याने ऑपरेशन करून घेतलं आणि मग पुन्हा धावत पळत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो। तर अशा प्रकारे एखाद्या पेशंटने इतका विश्वास ठेवा की तुम्ही आलात तरच मी ऑपरेशन करेन, नाही तुम्ही ऑपरेशन काही करणार नाहीत, आयुष्याची फार मोठी कमाई आहे ती। आणि अनेक उदाहरणं आहेत अशा प्रकारची।
आपल्या कौटुंबिक परिवाराबद्दल दोन शब्द काय सांगणार? एकदम छान चाललंय. नाही तरी पण तरीसुद्धा आपण एक या ठिकाणी सदन कास्तकारसुद्धा हा शेतीसुद्धा या ठिकाणी करता, आरोग्याचे हे जे प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्नसुद्धा या ठिकाणी रुग्णांचे जनमाणसांचे सोडवता येईल. मी तर म्हटल्याप्रमाणे एका वाक्यात फार छान चाललं आहे. मोठा मुलगा माझा बालरक्तज्ञ आहे, छोटा आर्किटेक्ट आहे, जावई शासकीय सेवेमध्ये क्लास 1 अधिकारी आहेत. मुलं मुली नातू सगळं पाहून अगदी आता मन भरलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की डॉक्टर आणि रुग्णांचं नातं कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कारण की साहेबांनी सांगितलेलं आहे की आत्मबल आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. की कारण की रुग्णांना असे बरेच रुग्ण असतात पण ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतात, त्यांना एक योग्य दिशा योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी रुग्णांची या ठिकाणी कुठेतरी अशा पद्धतीचे त्यांच्या मनावर जे बिंबल्या जातं आहे ते कुठेतरी ते काढून टाकलं गेलं पाहिजेच. कारण की मनातल्या काही गोष्टी असतात डॉक्टर आणि रुग्णांचं नातं. साहेबांनी सांगितलेलं आहे की ऑपरेशनच्या वेळेस जेव्हा त्या रुग्णांनी त्यांना पाहिलं, त्यांचा लग्नाचा वाढदिवससुद्धा होता, परंतु वेळात वेळ काढून साहेब त्या रुग्णांच्या विषयी प्रेम असल्यामुळे आणि रुग्ण हा बरा झाला पाहिजेत असा दृष्टिकोन त्यांचा राहिलेला आहे. कारण की रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी व्रत घेतलेलं आहे. असे अनेक डॉक्टर्स लोक आहेत की ते रुग्ण आणि डॉक्टरचं नातं म्हणजे एक पारिवारिक नातं म्हणून या ठिकाणी जपतायत. अशाच पद्धतीचं साहेबांचा एक अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे आणि कौटुंबिकसुद्धा त्यांचं एक परिवार आहे, कारण की त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये झोकून घेतलेलं आहे. डॉक्टर सेवा करतायत रुग्णांना चांगल्या प्रकारची, या ठिकाणी सेवा करतायत, त्यांच्या सुना असतील, मुलं असतील, नातवंड असतील, त्याच्यानंतर त्यांच्या मुली असतील, जावाई असतील, हे एक सामाजिक क्षेत्रामध्ये ती नाळ त्यांची जुडलेली आहे आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते मार्गक्रमण या ठिकाणी करतायत. हे सर्वक्षण चित्र साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी टिपतो आहे, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. जन्मदिवस आहे आणि बाबांच्या जन्मदिवसानिमित्त भरभरून ह्या शुभेच्छा येत आहेत. आपण त्यांना बघितलेलं आहे, कारण की आपण त्यांचे मुलगे आहात. त्या बाबांबद्दल दोन शब्द काय सांगणार? मी डॉक्टर राजपूतची मुलगी होणं हे एक महत्भाग्य आहे. ही ओळख जर नसती तर आम्ही कुठे स्टँड करू शकत होतो. आणि आमच्या वडिलांनी समाजासाठी आणि परिवारासाठी खूप सॅक्रिफाईस केलेले आहे आणि त्याच्यामुळेच आज सगळे तुम्ही इतकं प्रेम करता, याच्यातच आम्हाला खूप समाधान आहे.